मांडुळाची तस्करी करणाऱ्या दोघांना मंचर पोलिसांनी भराडी फाटा इथून अटक केली आहे। त्यांच्याकडून दुचाकी आणि दोन मांडुळ सर्प जमा करण्यात आलेत। मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये असलेल्या भराडी गावाच्या हद्दीमध्ये भराडी फाटा इथे बस स्टॉप इथे संभाजी बाबूराव राजगुरु आणि सुनील दिलीप पवार हे दोघे जण मांडुळ जातीचे दोन साप घेऊन जात असल्याची माहिती पोलिसांना कळाली होती। यावेळी त्यांना अटक करण्यात आला आहे। त्यांच्यावरती वन्यजीव संरक्षण अधिनियम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। पोलिसांनी त्यांच्याकडून मोटरसायकल आणि दोन मांडुळ जातीचे साप हे जप्त केले आहेत। पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन शिंदे हे करतायत। नमस्कार। काल मंचर पोलीस ठाण्याच्या हद्दीत भराडी गावात भराडी फाटा येथे मांडुळ जातीचे साप तस्करीसाठी घेऊन जाताना संभाजी राजगुरु आणि सुनील पवार मिळून आल्याने त्यांच्या विरुद्ध वन्यजीव वन संरक्षण अधिनियम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि मांडुळ जातीचे दोन साप ताब्यात घेऊन फॉरेस्टच्या ताब्यात दिलेले आहे। अमोल जाधव, सी 24 तास, आंबेगाव।